वरळी येथील मुंबई दूरदर्शन केंद्रात संपन्न झाला वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे 2015. यंदाच्या या दिवसाची संकल्पना होती टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज ड्रायव्हर्स ऑफ इनोव्हेशन. यंदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन अर्थात ITU या संस्थेचा 150वा वर्धापन दिन. टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन या संदर्भातील एकूण 5 संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी या चर्चासत्रात भाग घेतला होता. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी मुंबई चॅप्टरचे मानद सचिव प्रदीप शर्मा यांची या चर्चासत्राला विशेष उपस्थिती होती. आजच्या या वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या नवीन संकल्पना आकाराला येण्याची सुवर्ण संधी आहे. खरं तर या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मेट्रोजना जोडण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत. Metros will be connected and then further deal. I think that I will not take his area. This year 2015 marks 150th. आज या विशेष दिनाचं औचित्य साधून आपण ITU चा 150वा वर्धापन दिन सुद्धा साजरा करीत आहोत. आजच्या विशेष दिनाच्या संकल्पनेत ड्रायव्हर्स ऑफ इनोव्हेशन हे शब्द खूप महत्वाचे आहेत, कारण त्यातूनच संपूर्ण जग नवीन तंत्रज्ञानाशी जोडलं जाणार आहे. कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज हॅव मेड टू ड्राईव्ह इनोव्हेशन एज वेल एज टू ऍक्सिलरेट सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आजच्या विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आरोग्य सेवेलाही प्राधान्य देत आहोत. ई हेल्थ, ई एज्युकेशन यासारख्या संकल्पना मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहेत. आर्थिक व्यवहार ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी रोजचा संबंध आहे त्यांना सुद्धा या मालिकेत गुंतलं जात आहे. वेगवेगळ्या 50 नवीन यंत्रणा कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. मी आजच्या या विशेष दिनाच्या निमित्तानं उपस्थित 5 संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे तंत्रज्ञांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दिवसाची मुख्य संकल्पना आकाराला आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, कारण हीच काळाची गरज आहे. Telecommunication and ITC's drivers of innovation. Solar system, अर्थात सौर